नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रोहित सागर आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुमचं स्वागत करतो आपल्या ऑनलाईन लेक्चर सेशनमध्ये. आपल्या चॅनलचं नाव आहे आर के फिजिक्स. ठीक आहे, तर या आर के चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी आपण वन डायमेन्शनल मोशनशी रिलेटेड काही पॉईंट्स पाहत होतो. त्यामध्ये आपण व्हिलॉसिटी अँड स्पीड याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम्स पाहत होतो. तर ते प्रॉब्लेम्स पाहत असताना मी विद्यार्थ्यांना सांगितलं की या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन खूप गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन, ठीक आहे, तर हे सॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे, येणं गरजेचं आहे. तर बेसिक फाउंडेशन लेक्चरमध्ये झालेलं आहे, तरी त्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की सर ते परत घ्या. तर ठीक आहे, ते आपण परत घेणार आहे. तर तत्पूर्वी आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे, तो सिम्पल टाईपचा आहे. तुम्हाला तो लक्षात आला की हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाईल पुढे. ठीक आहे, आणि तुम्हाला वन डायमेन्शनल मोशनचं शीट 2 दिवसात उपलब्ध होईल. थोडंसं टेक्निकल कारणामुळे त्याच्यात अडचणी येत आहेत, तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. ओके, थँक्यू. तर इफ अ पार्टिकल ट्रॅव्हल्स विथ स्पीड v1 ड्युरिंग इट्स फर्स्ट हाफ टाईम अँड विथ स्पीड v2 ड्युरिंग इट्स सेकंड हाफ टाईम, फाइंड इट्स ॲव्हरेज स्पीड ड्युरिंग इट्स जर्नी. ठीक आहे, हा प्रॉब्लेम. तर यामध्ये आपण यापूर्वी स्टडी केलं होतं की टाइम इंटरवल सेम असताना एक टाईप कसा सॉल्व करायचा आणि दुसरा टाईप डिस्टन्स सेम असताना कसा सॉल्व करायचा. ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डिस्टन्सचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. तर या ठिकाणी कशाचा उल्लेख केलेला आहे, हाफ हाफ टाइम इंटरवलचा. फर्स्ट हाफ टाइम इंटरवल आणि सेकंड हाफ टाइम इंटरवल, म्हणजे T1 अँड T2 आर सेम. मग त्या पद्धतीचा डायरेक्ट विचार करायला गेला तर व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू काय, आणि दोनच हाफ टाईम आहे, म्हणजे एन इज इक्वल टू किती आहे, 2 आहे. ते कसं येतं, v1 प्लस v2 अपॉन 2. हे झालं डायरेक्टली आन्सर. परत बाय सोल्युशन जर गेलं तर कशा प्रकारे येईल, बाय फॉर्म्युला आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो. हे असं आपल्याला पाहिलं होतं ना, v1 प्लस v2 प्लस v3 प्लस डॉट 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 vn, बरोबर. किती सक्सेसिव्ह डिस्टन्स असतील किंवा हाफ टाईम असतील त्यावरून आपण काय काढतो, तो फॉर्म्युला काढतो. मग या ठिकाणी किती आहे, v1 प्लस v2 आणि यांची व्हॅल्यू किती, 2, म्हणून अपॉन 2 येईल. या पद्धतीने हे झालं. त्यानंतर जर बाय सोल्युशन जर करायचं गेलं, काहींना जर फॉर्म्युला वगैरे लक्षात येत नसेल तर बाय सोल्युशन कसं जाऊ शकता. या ठिकाणी काय करायचं, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू काय, टोटल डिस्टन्स, कारण स्पीड फाईंड करायला सांगितले म्हटल्यावर, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, बरोबर. अरे टोटल डिस्टन्स काय असणार आहे, D1 प्लस D2 अपॉन T1 प्लस T2, म्हणजे D1 प्लस D2 अपॉन T1 प्लस T2. तर आपल्याला माहित आहे V1 इज इक्वल टू D1 बाय T1 अँड V2 इज इक्वल टू काय, D2 बाय T2. मग हे D1 इज इक्वल टू V1 T1 अँड D2 इज इक्वल टू V2 T2. ठीक आहे, हे जर पुट केलं आहे फॉर्म्युल्यामध्ये, व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू काय, V1 T1 प्लस V2 T2 अपॉन T1 प्लस T2. आता इथे हाफ ऑफ टाईम इंटरवल आहे, म्हणजे T1 T2 इक्वल आहे, T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T, बरोबर. तर मग व्ही ॲव्हरेज इज इक्वल टू काय, V1 T प्लस V2 T अपॉन T प्लस T, म्हणजेच आता एका हा T कॉमन घेतला, V1 प्लस V2 अपॉन एका 2T, म्हणजे T कॅन्सल, म्हणजेच काय आलं, V1 प्लस V2 अपॉन 2, म्हणजेच हाच फॉर्म्युला आला. तर ह्या टाईपचे प्रॉब्लेम सक्सेसिव्ह टाईम इंटरवलसाठी या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन करू नका. ठीक आहे, तर आता इथून पुढे आपण जाऊया नेक्स्ट पॉईंटकडे. म्हणजे आता तुम्हाला मी ह्या टाईपचे किंवा ह्या चॅप्टरमधले प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्याबाबत थोडीशी बेसिक माहिती देणार आहे. डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएशन किंवा आपण याला काय म्हणतो, डेरिव्हेटिव्ह. तर हा डेरिव्हेटिव्हचा पॉईंट जो आहे तो मी काही जास्त एक्सप्लेन करत बसणार नाही आहे. त्यामध्ये फक्त मी सांगणार आहे की डेरिव्हेटिव्हमध्ये काय करायचं ॲक्च्युली आणि काय नाही. ठीक आहे, त्याचे जे फॉर्म्युले जे आपल्याला वापरायचे तेवढेच सांगणार आहे, मी जास्तीचे फॉर्म्युले सांगणार नाही आहेत. त्याच्यात खूप सारे फॉर्म्युले आहेत, तुम्ही ते मॅथमध्ये शिकणार आहे. तर फिजिक्समध्ये सध्याच्या चॅप्टरसाठी जेवढं गरजेचं तेवढंच सांगणार आहे, बाकीचे मॅथमध्ये शिकल्यानंतर इकडे तुम्ही ऑटोमॅटिकली काय करू शकता, वापरू शकता. आता डेरिव्हेटिव्हसाठी इथे 2 ते 3 गोष्टी वापरायच्या. पहिला म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा कुठल्याही फंक्शनने कसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, बरोबर.
आणि मग कुठले दोन पद वापरायचे, पहिला हा डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन अपॉन एक डी एक्स किंवा डी टी घेऊ शकतो आपण, म्हणजे ज्याचं फंक्शन आहे त्यानेच आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. म्हणजे जर फंक्शन एक्स चा असेल तर एक्स ने डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो, किंवा टी असेल तर टी ने डिफरन्शिएट करू शकतो, हे लक्षात घ्या. म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल तर डिस्प्लेसमेंट ने, टाइम असेल तर टाइम ने. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पहा, पहिला जो फॉर्म्युला आहे डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन असा असेल, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन, तर ते असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन, म्हणजे जो पॉवर आहे तो मल्टिप्लायला येतो आणि जो आधीचा पॉवर आहे तो एन मायनस वन होतो, एक ने कमी होतो, हे लक्षात घ्या. त्याचे काही प्रॉब्लेम्स सोडून पाहणार आहे आपण. दुसरा महत्वाचा जो तुम्हाला ह्याच्यात वापरायचा आहे ह्या चॅप्टरमध्ये, तो डी डी एक्स ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, आपलं जे कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो. कुठलीही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, या सगळ्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, झिरो येतो. ही गोष्ट या ठिकाणी काय करायची, लक्षात घ्यायची. हे दोनच पॉईंट आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये वापरायचे, याच्या पलीकडं कुठलाही पॉईंट आपल्याला या चॅप्टरमध्ये यूज करायचा नाही आहे. जर आला तर त्या ठिकाणी मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेल. ठीक आहे, मग आता हे दोन कसे वापरायचे, तर याच्यावर आधारित काही एक दोन आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाहूया, जेणेकरून तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन राहणार नाहीये. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम पहा. आता मी जर असा घेतला फोर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह, हे आन्सर पाहायचं. ठीक आहे, मग आता डिफरन्शिएट द फंक्शन बरोबर. आता हे डिफरन्शिएट करायचं म्हटल्यावर कसं करणार, विथ रिस्पेक्ट टू एक्स मग अप्लाय केला डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ फोर एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस फाईव्ह. ठीक आहे, मग आता हे झालं पूर्ण ब्रॅकेटला, नंतर आपल्याला सेपरेट सेपरेट अप्लाय करावं लागेल ह्या इक्वेशनसाठी. केलं अप्लाय डी डी एक्स ऑफ फोर एक्स स्क्वेअर प्लस डी डी एक्स ऑफ टू एक्स प्लस डी डी एक्स ऑफ फाईव्ह. ठीक आहे, आता या ठिकाणी काय होतं पा, तर या ठिकाणी कॉन्स्टंट जी व्हॅल्यू आहे ती बाहेर काढून घ्यायची. आता इथे कॉन्स्टंटला दुसरं काही मल्टिपल फंक्शन नाही आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, झिरो येणार आहे बरोबर. आता ह्या ठिकाणी हा फोर बाहेर येईल, फक्त डेरिव्हेटिव्ह एक्सचा घ्यावा लागेल, डी डी एक्स ऑफ एक्स रेस टू टू प्लस टू बाय डी डी एक्स ऑफ एक्स आणि प्लस डी डी एक्स ऑफ फाईव्ह बरोबर. आता डी डी एक्स ऑफ फाईव्ह म्हटल्यावर तो डायरेक्टली काय येणार आहे, झिरो येणार आहे. काय येणार आहे, झिरो येणार आहे बरोबर. आणि मग अकॉर्डिंग टू आपला रूल एक्स रेस टू म्हणजे हे काही फोर इंटू टू इंटू एक्स रेस टू किती येईल, वन, म्हणजेच एक्स प्लस हा टू इंटू त्याला मल्टिप्लाय किती वन आणि एक्स रेस टू झिरो म्हणजेच किती, एक्स रेस टू झिरो म्हणजेच वन असतं. कुठल्याही क्वांटिटी रेस टू झिरो काय असतं, वन असतं आणि प्लस हा झिरो. म्हणजे इक्वेशन कसं येईल, फोर इंटू टू एट, बरोबर एट एक्स प्लस टू वन जा टू, बरोबर एट एक्स प्लस टू येईल, कारण एक्स रेस टू झिरो हे वन असतं. तर या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेता येतो. ठीक आहे, आले लक्षात. अजून एखाद्या सोप्याचा एक डेरिव्हेटिव्ह आपण घेऊन पाहू, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय होईल, समजायला सोपं राहील आणि कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे. ठीक आहे, तर सेकंड प्रॉब्लेम पहा. सेकंड सपोज सिक्स एक्स प्लस टू, सिंपल घेतो जरा, डी डी एक्स ऑफ सिक्स एक्स प्लस डी डी एक्स ऑफ अप्लाय करा टू, तर याचा डेरिव्हेटिव्ह झिरो येणार आहे. याचा सिक्स आउट साईडला घ्या, डी डी एक्स ऑफ एक्स एक्स रेस टू वन आहे, वन मायनस वन झिरो बरोबर प्लस झिरो, म्हणजे काय सिक्स इंटू वन इंटू एक्स रेस टू झिरो प्लस झिरो, मग हे काही सिक्स, एवढं आन्सर या डेरिव्हेटिव्हचं.
तर या पद्धतीने आपल्याला ठिकाणी काय करायचे आहेत, डेरिव्हेटिव्ह्ज घ्यायचे आहेत. तर त्याच्यात कुठल्याही प्रकारचं चेंजेस वगैरे काही करायची गरज नाहीये. ठीक आहे, ओके. त्यानंतर बघा, आता इंटिग्रेशनचे दोनच फॉर्म्युले मी तुम्हाला सांगणार आहे. इंटिग्रेशन जे आपल्याला या ठिकाणी वापरायचे आणि नंतर मग ज्यावेळेस बाकीच्या चॅप्टर्समध्ये वापरायचे तोपर्यंत तुमचं मॅथमध्ये झालेलं असेल, बरोबर. तर मग या ठिकाणी पहा कशा प्रकारे वापरायचं. फर्स्ट जो आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स, विथ रिस्पेक्ट टू डी एक्स घ्यावं लागेल. जर टी फंक्शन असेल तर विथ रिस्पेक्ट टू डी टी घ्यावं लागेल. या प्रकारे इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह आपण वापरतो, बरोबर. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकांचे विरुद्ध फंक्शन आहेत, अपोजिट फंक्शन्स आहेत, बरोबर. इंटिग्रेशनमध्ये पॉवर वाढत चालतो आणि डेरिव्हेटिव्हमध्ये पॉवर रिव्हर्स घटत चालतो, बरोबर. इज इक्वल टू काय मग पहा, हा पॉवर आहे हा डिवाइडला जातो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन या पद्धतीने, प्लस सी. सी हा आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, तो आपण या ठिकाणी इंटिग्रेशनमध्ये ॲड करतो. ठीक आहे, हाच रूल या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरं काय, इंटिग्रेशन जर कुठलंही फंक्शन असेल विथ रिस्पेक्ट टू डी एक्स देत असेल तर ते तर एक्स प्लस सी म्हणजेच एक्स येतो. या पद्धतीने तुम्हाला घेता आलं पाहिजे इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह. तर त्या त्या प्रॉब्लेम्समध्ये तुम्हाला मी लक्षात आणून देईल. ठीक आहे, तर त्या ठिकाणी पहा एक प्रॉब्लेम घेऊ आपण. फर्स्ट फोर एक्स रेस टू फोर थ्री सॉरी प्लस थ्री एक्स स्क्वेअर थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन. आता याला इंटिग्रेट करायचं आहे, या प्रॉब्लेमला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. तर कशा प्रकारे आपण या ठिकाणी इंटिग्रेट करणार आहोत या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, तर मग एका इंटिग्रेशन ऑफ फोर एक्स क्यूब प्लस थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस वन डी एक्स. ठीक आहे, आपण इंटिग्रेट करतो आहे. इंटिग्रेशन प्रत्येकाला सेपरेटली आपल्याला फोर एक्स क्यूब डी एक्स प्लस थ्री एक्स स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन डी एक्स वनला मल्टिप्लाय केलं डी एक्सच राहील. ठीक आहे, मग जे कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्या आउटसाईडला घ्या. फोर इंटिग्रेशन एक्स क्यूब डी एक्स प्लस थ्री इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स टू इंटिग्रेशन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन डी एक्स. ओके, तर मग आता आपला रूल वापरा पॉवरचा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. हे काय फोर इन ब्रॅकेट एक्स रेस टू एन प्लस वन म्हणजे थ्री प्लस वन म्हणजेच फोर अपॉन फोर प्लस थ्री इन टू काय एक्स रेस टू थ्री अपॉन थ्री प्लस टू एक्स रेस टू टू अपॉन टू प्लस हे काही इंटिग्रेशन ऑफ डी एक्स काय तो एक्स येईल, बरोबर. आणि प्लस सी आपण लिहितोच, नाही लिहिलं तरी चालेल आपल्या फिजिक्समध्ये. ठीक आहे, मॅथमध्ये तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागतं. फोर फोर कॅन्सल थ्री थ्री कॅन्सल टू टू कॅन्सल, याचं इंटिग्रेशन काय एक्स रेस टू फोर प्लस एक्स रेस टू थ्री एक्स रेस टू टू प्लस एक्स. तर या पद्धतीने तुम्हाला इंटिग्रेशन घेता आलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधला फरक तुम्ही या ठिकाणी काय करायचा आहे लक्षात घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. ठीक आहे, तर आज आपण एवढंच पाहूया. पुढे तुम्हाला आता छोटे छोटे लेक्चर्स टाकडवतो मी, कारण तुम्हाला समजायला थोडे अडचण येतो येत असेल किंवा फिजिक्स थोडासा टफ सब्जेक्ट आहे म्हणून. पण इथून पुढचे लेक्चर जे आहे थोडे लार्ज साईज राहतील, कारण आपल्या सिलेबस पण कवर करायचा आहे. तर मग हे लक्षात घ्या. तर आजचं लेक्चर थोडंसं छोटं होतं, एक 15 मिनिटाचंच टाकतो आपण. भरपूर पाठ कवर होतो तरी देखील आता पुढचे लेक्चर आपले 40-41 मिनिटाचे असतील, तर हे सर्वांनी दखल घ्यायची आहे. आपला जो होमवर्क आहे तो वेळोवेळी पाठवायचा आहे. तर तुमच्या मनाने काही 10 प्रॉब्लेम्स तयार करून तुम्ही सॉल्व करून मला टाकायचे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे. काय करायचे 10 प्रॉब्लेम्स यू हॅव टू सॉल्व 10 प्रॉब्लेम्स ॲट युअर ओन. ओके, आणि मला पर्सनल व्हॉट्सअप नंबर सेंड करायचे 10 प्रॉब्लेम्स
मीन्स 5 + 5 ऑफ डेरिवेटिव एंड इंटीग्रेशन. ओके सो थैंक यू.